हाँ ये तो मुख्य दवाखाना होता ना इथं काल असा कचरा पडला होता, ढीक पडला होता अक्षरशः, जे पाट्यात तोडलेले तुटलेल्या अवस्थेत आहे तिथं असा ढीक पडला होता. आज बघतोय तर आज हा गायब आहे. काल त्यांना अधिकाऱ्यांना कळलं, आम्ही आलो, फोटो व्हिडिओ काढलेत, फोटो व्हिडिओ आहेत आपल्याकडं, इथं होता पडलेला, तिथं होता पडलेला. जसं त्यांना कळलं, तिने सांगितलं असेल इथं कोणाला तरी उचलं आणि कुठेतरी रिमोलिश करा, आता रिमोलिश केलेला येतो. आणि इथं एक दिसतंय बघा, हे बघा इथं या पाठी आहे, दुसऱ्या पाठी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये बघा ही कोणाच्या स्मरणार्थ दिलेली आहे. बा लिंबाबाई मनाजी मेहर यांच्या स्मरणार्थ देणगी 1475 रुपये, म्हणजे 1959 मध्ये दिलेली 1475. त्याचा आज 2022 मध्ये त्याचा मूल काय झाला, 1475 काही एक देणगी दिली 5001. कळलेले दिसतंय तिथं, कळलेले त्यांनी दिलेली आहे. मग आता हे जे पाट्या हे तोडलेले आहे ठेकेदाराने, हे आणून कुणी ठेवलं साहेब? आता ते माहिती नाही ना आम्हाला कुठं हे कुठं पडलं होतं काल. काल ह्या नव्हत्या, काल दुसऱ्या पाट्या होत्या तिथं पडल्या होत्या बाहेर, आम्ही व्हिडिओ वगैरे काढले तेव्हा. इथंही तुम्हाला थोडी साप दिसते, बारीक बारीक पीस करून एकदम भुगा करून अक्षरशः टाकलेला होता. आता याच्यामध्ये बघा, नारायण दगड फुल सुंदर नाव दिसते, हे खोत शंकर लक्ष्मण खोत नाव दिसते त्याच्यामध्ये. याच्या नाव दिसत नाहीये, रक्कम 10,000 किंवा काहीतरी असेल. इथं जी तुम्ही सांगितलं इथं एक पाटी होती, ही काढायचं कारण काय? नाही सांगितलं, आम्हालाच काय कारण आहे. आम्ही हे बघा इथं पाटी होती, ही एक काढली. त्यांना जे काम करतात ते ब्युटीवाले, त्यांना विचारलं तर ते म्हणले की आमचं काय नाही, आम्हाला सांगितली काढायला ठेकेदाराने, सांगितली काढायला म्हणून आम्ही काढली असं त्यांचं म्हणणं आहे. त्या ठेकेदाराला पण कोणतरी सांगितलं असं ना काढायला, तो त्याच्या मनाने काढणार नाही शेवटी. त्याला कोणत्या तरी अधिकाऱ्याने सांगितले असेल काढायला की बाबा ह्या पाट्या तू काढ, त्यांचा मुगा कर आणि त्या टाकून दे. बरोबर ना, आता मागची पाटी बघा, ही काढलेली पाटी. सर हे जो दवाखाना आहे कॉटेज हॉस्पिटल, 1938 पासूनची ही इमारत आहे, ही इमारत बांधली होती कोणी? सरकारी बांधली होती का कोणी दान धर्म करून बांधली? ही इमारत त्यावेळेस हे जे देणगीदार आहेत, 1936 मध्ये ब्रिटिश शासन त्यावेळेस आरोग्य सुविधा देत नव्हतं, आरोग्य सुविधा देत नसल्याने त्या सुविधेचा अभाव असल्याने त्या काळामध्ये 1936-37 सालामध्ये इकडच्या जुन्या जे नागरिक होते, रहिवासी होते, त्यांनी सगळ्यांनी मिळून लोकवर्गणीतून हे जे कॉटेज दिसत आहे तुम्हाला, हे 3 बांधलेले, त्याला जुन्नर शहरातील एक ऐतिहासिक दर्जा प्राप्त झाला 1916 लिहिलेली याच्यावर बघा. त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या लोकवर्गणीतून, त्यावेळेस कोणी कोणी 50 रुपये दिले होते, कोणी कोणी 100 रुपये दिले होते. त्यावेळेस त्या 100 वर्षापूर्वीच्या 50 रुपये म्हणजे आज 2022 मध्ये आज त्याचा मोल काय हे आता तुम्ही लोकांनी ठरवलं पाहिजे. ह्या ज्या जनाबाई पवार आहेत, यांचा जो स्मारक इथे उभारलेला आहे, या मुंबईच्या होत्या, मुंबईवरून येऊन त्यांनी सर्वांना एकत्र देऊन हा जो आहे इथं आपली डिलिव्हरी रूम होती. इथं त्या टायमाला कोणती व्यवस्था नव्हती डिलिव्हरीची, तर त्या टायमाला इथं डिलिव्हरी रूम बांधली होती. तर जनाबाई पवार आहेत, यांनी मिळून यांनी 10,000 रुपये दिले होते आणि बाकीच्या सर्वांनी जुन्नर शहरातील रहिवासींनी कोणी 50 रुपये या इकडे तुम्हाला इथं दिसेल, कोणी 50 रुपये, कोणी 100 रुपये असे देणगी देऊन हे त्या ठिकाणी उभारले गेलेलं आहे. हे बघा याच्यावर नावं दिसतील तुम्हाला, शहा, बोडके, मेहर, ढोबळे, देसाई, पितांबर, मुळाजी, डिंगोरे, खोत, मेहता. हे बघा यांनी दिलेले 51 रुपये दिलेले, 51 हे कोणत्या साली, 1939 साली 51 रुपये दिले. मग 2022 त्याची किंमत काय झाली आहे? इथं पण एक दोन पाट्या होत्या, ते देखील काढले गेलेले आहेत. स्तुतीगृह
जनाबाई रोकडे जेपी यांनी मुंबई येथील मांडवी कोळीवाड्यातील इतर ट्रस्ट चालित एक 1924 येथे रोजी ही संस्था गरीब बायांकरिता स्थापन केली. तिचा फायदा 14 वर्षात 539 स्त्रियांनी घेतला असून ती चालविण्यास रुपये 22,015 खर्च झाला. त्यापैकी 11,176 उदारदात्यातून मिळाले. बाकीचे 10,000 रुपये जसं मागे सांगितल्याप्रमाणे 10,000 रुपये जनाबाई यांनी स्वतःच्या प्राप्तीतून खर्च केले. आपल्या सर्वातील प्रिय भगिनींचे ते ठीक आहे. आता इथं खाली बघा तुम्ही, या इमारतीचा कामास आरंभ होऊन 7 मे 1938 रोजी दिवाण बहादूर नारायणराव विठ्ठल सायन यांनी यांच्या हस्ते इमारतीचा कोनशिला बसवण्यात आला. अशा रीतीने इमारत या संस्थेचे लोक. सर आता हे ज्या कोनशिला बसवण्यात आलेले आहेत, हे पूर्ण डिमोलिश करण्यात आलेले आहे. मगाशी आम्ही तुम्हाला विचारलं, तुम्ही म्हणता कोणी सांगितलं माहित नाही, नक्की काय समजायचं? माहिती प्रमाणे इथं पुरातत्व संग्रहालय उभारायचे, त्या संदर्भात इथं काम चालू आहे. तिन्ही कॉटेजमध्ये काम चालू आहे. जुन्नर शहरातील जुन्नर तालुक्यातील 100-125 वर्षांपूर्वी जे इथं होते, आपले आमचे वंशज होते, त्यांनी 1-1 रुपये गोळा करून 50 रुपये 100 रुपये गोळा करून त्या ठिकाणी देणगी देऊन हे सर्व उभारलेलं होतं. याला एक ऐतिहासिक दर्जा प्राप्ती आहे. त्या टायमाला ब्रिटिश सरकार आरोग्य सुविधा देत नव्हतं. आरोग्य सुविधेचा अभाव असल्या कारणाने या सर्व मंडळींनी हे तिन्ही कॉटेज उभारलेले आहेत. त्याच्यानंतर ते जुन्नर म्युन्सिपल काउन्सिलच्या हस्ते हस्तांतर केलेले आहे. आता आम्हीची काल परिस्थिती आम्ही आलो बघितलं तर इथं त्या ठिकाणी अक्षरशः ज्या ज्या पाट्या आहेत, छत्रपती महाराजांचं ते नावाने ते हे आहे कॉटेज, आणि त्या ठिकाणी आतमध्ये जर गेलो तर त्या पाट्या आहेत, त्या पाट्याच्या अक्षरशः भुगा झालेला आहे. भुगा होऊन त्याला तोडल्या गेल्यात आणि फेकून दिल्या गेलेल्या आहेत. आम्ही आमच्यातल्या एकाने विचारलं गेलं साहेबांना की ते म्हणले की आम्ही त्या परत लावणार आहे. परत लावण्याकरिता तुमच्याकडे काय आहे का एव्हिडन्स की इथं मग काढल्या का त्यांनी त्या पाट्या? इतर इमारत सुस्थितीत दिसते. माझं म्हणणं आहे तुम्ही ही इमारत जी आहे त्या संपूर्ण डिमॉलिश केल्या आहेत का? मग इमारत डिमॉलिश नाहीयेत, तुम्ही फक्त आतलं रिनोव्हेशन करताय. तुम्हाला ह्या पाट्या काढायचा अधिकार दिला कोणी? तुम्हाला ह्या भोगा करायचा पाट्यांचा अधिकार दिला कोणी? या 1-1 रुपयांनी जे इमारत उभारली त्यांना काही किंमत नाही का? त्यांनी पैसे दिले, त्यांनी चिसुके नाही दिले त्या काळामध्ये? कोण हा देशमुख, कोण हा नगरपालिकेचा अधिकारी येतो आणि इथं सांगतोय पाटा काढून टाका भुगा करा म्हणून? काय याचा संबंध? बाहेरून आला, जुन्नर शहरात आला. माझं म्हणणं आहे, हा जो काम करतोय नाशिकचा ठेकेदार आहे, मी माहिती काढली, त्या ठेकेदाराला माझं म्हणणं आहे, जुन्नर शहरात त्या ठेकेदाराला मी पाऊल ठेवून देणार नाही. आता मी हे सगळं झालं, जुन्नर पोलिसाला तत्काळ जाणार आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे. जोपर्यंत जुन्नर नगरपालिका प्रशासनावर, संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर, या ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी जुन्नर पोलिसांच्या मधून उठणार नाही. त्या ठिकाणी त्यांना गुन्हा दाखल हा आमच्या वंशजांचा केलेला अपमान आहे. आणि त्या ठिकाणी जुन्नर शहरातील प्रत्येक नागरिक या गोष्टीचा निषेध करेल आणि या कोणत्याही अशा चुकीच्या वृत्तीला थारा देणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो.